मित्रांनो, माणसाचं वेगळेपण म्हणजे माणसाची भाषा, आणि म्हणूनच भाषेसारखं व्यक्त होण्याचं माध्यम इतर कुठलंच नाही। जीवन जगताना आपल्याला प्रत्येक ठिकाणी बोलण्याची गरज पडते, कधी इतरांना आकर्षित करण्यासाठी, तर कधी मनातील विचार व्यक्त करण्यासाठी, तर कधी व्यासपीठावर, कधी कमर्शियल हेतूने बोलावं लागते। परंतु प्रत्येक वेळेस हे सर्व बोलणे चतुराईने केल्यास आपल्या व्यक्तिमत्वात भर पडून इतरांवर आपली वेगळी छाप पडते। अर्धे यश योग्य बोलण्याने प्राप्त होते। आज आपण चतुराईने कसे बोलावे ते पाहू। त्यापूर्वी एक छोटीशी नम्र विनंती करतो की आपण चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ऑल मराठी हे चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच लाईक कॉमेंट आणि शेअर करायला विसरू नका। मित्रांनो, अनेक वेळा एखाद्याकडे खूप माहिती असते परंतु ती सांगता येत नाही, किंवा कधीकधी अनेक वेळा जे बोलायचे ते सोडून विषयांतर होते तेव्हा बोलणं निरर्थक ठरते। त्यामुळे बोलताना प्रभावी बोलणे कसे होईल तो प्रयत्न करावा। आज फक्त बोलण्याच्या कलेमुळे कित्येक लोक जगावर राज्य करीत आहेत। आज आपण दैनंदिन जीवनातील बोलण्याविषयी पाहत आहोत। तसं तर सर्वच लोक बोलतात, परंतु काही गोष्टी लक्षात ठेवल्यास बोलणं जास्त प्रभावी होते। तुम्हाला अनुभव आलेला असेल की काही लोकांचे बोलणे ऐकतच राहावेसे वाटते, तर काही लोक फक्त दिसले तरी वाट बदलावीशी वाटते। योग्य आणि प्रभावी बोलण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे स्वतःबद्दल कमी बोला। मित्रांनो, काही लोक अशी असतात की त्यांना स्वतःच्या आयुष्यावर आणि स्वतःची बढाई सांगण्यात फार इंटरेस्ट असतो। अशा व्यक्तींना लोक कंटाळतात, त्यामुळे स्वतःपेक्षा समोरच्या व्यक्तीच्या आयुष्याविषयी बोला। त्याच्याकडे असणाऱ्या गोष्टींची स्तुती करा, त्याचे परिश्रम किंवा यशाविषयी बोला। असे केल्यास तुम्ही त्याचे आवडते व्हाल, कारण स्वतःबद्दल तर सर्वांनाच बोलायला आवडतं, कधीकधी इतरांबद्दलही बोलून बघा। दुसरी गोष्ट म्हणजे आत्मस्तुती बंद करा। माणूस हा स्तुतिप्रिय प्राणी आहे, व्यक्तीचे गुण स्वभाव याची स्तुती होतच असतेच, परंतु ही स्तुती स्वतःची स्वतःच करणारे काही लोक असतात। बोलताना किंवा संभाषण करताना आत्मस्तुती करणारे लोक इतरांना आवडत नाहीत। दुसरी गोष्ट अशी की दुसऱ्याची स्तुती करताना ती अवास्तव होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी, कारण नको तितकी स्तुतीसुद्धा अनेकांना आवडत नसते। बोलताना आवाजाचा स्तर आणि चढ उतारसुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे। इतरांशी बोलताना आवाजाचा चढ उतार आणि त्यामधील पॉजसुद्धा लक्षात ठेवायला हवे। सोबतच आपण कुठे बोलतो आहोत याचेही भान ठेवायला पाहिजे। एखाद्याचे दुःख ऐकताना आणि आनंदी क्षण ऐकताना फरक तर असणारच ना। शोकसभेत मोठमोठ्याने बोलणे जसे लाजीरवाणी ठरते, तसेच शांत आणि प्रार्थनास्थळी उंच आवाजात बोलणेही मूर्खपणाचे लक्षण ठरू शकते। बोलताना थुंकी उडणे आणि मुखदुर्गंधीचा प्रश्नसुद्धा अनेकांना असतो। ही समस्या अनेक वेळा प्रत्येकाने अनुभवली असेलच। तुम्ही मैहुना चित्रपट पाहिला असेलच, त्यामध्ये त्या प्राध्यापकाचा बोलताना थुंका ओढताना दाखवतात। अतिशय विनोदी क्षण पाहताना वाटतो, परंतु जर प्रत्यक्षात विचार केला तर ती एक खूप मोठी लाजीरवाणी गोष्ट आहे। आणि अजून एक गोष्ट म्हणजे अनेकांच्या मुखदुर्गंधीचा प्रश्न असतो। ह्या दोन समस्या असतील तर बोलण्यात मोठा अडथळा येतो, अशा व्यक्तीला बोलायचं टाळले जाते। बोलणं प्रभावी करण्यासाठी याकडे कटाक्षाने लक्ष द्यायला पाहिजे। पुढची गोष्ट म्हणजे जास्त बोलण्यापेक्षा जास्त ऐका। कुणाशी बोलताना किंवा संभाषण करताना उत्तम श्रोता बनता आले पाहिजे। उत्तम श्रोता बनले की आपोआपच तुमचा स्वभाव इतरांना आवडतो, कारण उत्तम वक्ते किंवा प्रभावी लोक कमी बोलतात आणि जास्त ऐकतात। सोबतच बोलण्याचे कौशल्य वाढवण्यासाठी सुद्धा श्रवणच मोठे साहित्य असते। संभाषण करताना किंवा इतरांमध्ये बोलताना विषय माहीत नसेल तर मौन राहा। अनेक वेळा बोलताना त्या विषयावर आपलं ज्ञान अपुरे पडते, अशावेळी चुकीचं किंवा ओढून ताढून बोलण्यापेक्षा ऐकून घ्यावे किंवा मौन राहावे। चुकीच्या किंवा तथ्यहीन बोलण्याने अनेक वेळा खजील होण्याची वेळ येऊ शकते। बोलताना भीती किंवा संकोच नसावा। निर्भीडपणे बोलणे आणि निसंकोचपणे बोलणे या गुणामुळे अनेक मित्र मिळतात। प्रवास, लग्न समारंभ, उद्घाटन, शोकसभा, अंत्ययात्रा यापैकी कुठलाही प्रसंग असो, बोलक्या व्यक्तीचा वेगळा ठसा तिथे उमटतो। त्यामुळे बोलताना आत्मविश्वासाने आणि निसंकोचपणे बोलायला पाहिजे। पुढच्याच्या मानसिक परिस्थितीचा विचार करावा।
तुमच्या मित्राने तुम्हाला त्याचा मोबाईल हरवला असं सांगितल्यास तुमची त्यावर कशी प्रतिक्रिया असेल? अर्थातच हा प्रसंग वाईट आहे, तर अशावेळी त्याच्या भावनेचा विचार करून त्याच्या दुःखात सहभागी होता यायला हवं आणि शक्य झाल्यास त्या समस्येचे समाधान करण्याचा प्रयत्न करता यायला हवा. सांगायचे तात्पर्य हेच की परिस्थितीनुसार प्रसंगानुसार बोलता यायला पाहिजे, नसेल बोलता येत तर त्याचा सराव करायला पाहिजे. रोजच्या जगण्यात, यशात, व्यवसायात अशा प्रत्येक ठिकाणी बोलण्याच्या कौशल्याने व्यक्तिमत्व प्रभावी बनते. कसे आणि काय बोलावे हे आपल्याला या व्हिडिओमधून कळले असेलच. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा, त्यासोबतच चॅनल केले नसेल तर सबस्क्राईब करून कॉमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.